सरकारनामा 360 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवार गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांची. शरद पवार गटाने लोकसभेसाठी पहिल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे, तर शिरूरमधून पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना तिकीट देण्यात आलं आहे, तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर वर्धा आणि दिंडोरीतूनही अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण पाहतो बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके यांना मैदानात उतरवलेलं आहे, दिंडोरीमधून भास्कर भगरे, तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. शरद पवार गटाची पहिली यादी आपण पाहतोय. लोकसभा क्रमांक 35 बारामती, सौ सुप्रिया सुळे. लोकसभा क्रमांक 36 शिरूर, डॉक्टर अमोल कोल्हे. लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर, श्री निलेश लंके. हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठं तडा न जाऊन दा न देता त्या निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघातील जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आपण यापुढील कालखंडामध्ये घातणार आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्याचं समजतं आहे. मला या जाहीर झाल्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. परंतु माझी उमेदवारी ही माझी नसून ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे, शेतकरी बांधवांची आहे, शिक्षकांची आहे आणि या मतदारसंघातील कष्ट करणाऱ्या सर्व समाज बांधवांची आहे असं मी समजतो. तर आपण पाहतोय शिरूरमध्ये शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्येही थेट लढत होणार आहे. या लढतीकडे देखील राज्याचं लक्ष असेल. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील ही देखील महत्त्वाची लढत होणार आहे. वर्ध्यामध्ये शरद पवार गटाने अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी नुकताच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे, तर भाजपनं रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरीमध्ये शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या भारती पवार असतील, त्यामुळं भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढत दिंडोरीत पाहायला मिळणार आहे.